निवडणुकीपूर्वीच आता राजकीय रंगांना सुरुवात झालेली आहे. खारेगाव परिसरातील रेल्वेच्या पुलाच्या भूमिपूजनावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ वाढवल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमवेत भूमिपूजनाचा नारळ फोडला. त्यामुळे नक्की हा पूल बांधणार कोण यावरनं आता भविष्यात राजकीय रणकंदन होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान पूर्व आणि पश्चिमेला जोडल्या जाणाऱ्या खारेगाव फाटकाचा प्रश्न गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित होता. इथे पूल बांधण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनं केली होती. हा पूल झाल्यास हजारो रहिवाशांचा येण्या जाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर जवळपास 32 कोटी रुपये खर्च करून डोकाळी इथं